प्रॉब्लेम्स तर असतातच. आता माझं एज काय एवढं नाही आहे, पण एक सध्याचं आपण जो काळ बघतो, जे जनरेशन बघतो, जे लाईफस्टाईल आपलं बदललेलं आहे, त्या लाईफस्टाईलमधनं कुठेतरी बाहेर येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा नारायणधामला आम्ही आलो तेव्हा ते फील झालं की अरे आपण काय लाईफ जगतो आहे आणि आपण कशी लाईफ जगलो पाहिजे. आपली पूर्ण नोज, आईज, थोट वगैरे सगळ्याची क्लिन्झिंग ही मॉर्निंग ब्रह्ममुहूर्तापासून होते. आणि मेडिटेशन, स्वतःसाठी एक्सरसाइज, योगा, वॉकिंग, परत हेल्थ डाएट वगैरे इतका प्रॉपर इथे मिळतो. प्रत्येकाला आपल्या आपल्या क्युरीजप्रमाणे डाएट दिला जातो, एक्सरसाइज दिले जातात, ट्रीटमेंट्स दिले जातात. आणि त्या मला खूप आवडला इकडे. माझी बॉडी आता एवढी लाईट झाली आहे, बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी जे कोलोन LSP थेरपीज यूज केल्या जातात, विरेचन वगैरे, वमन, तर ह्याचा यूज हा आपल्याला ते केल्यानंतरच कळतो. आणि ही माझी मुलगी आहे, ही जस्ट 10 वर्षाची आहे. आणि मला असं वाटलं की हिलासुद्धा गरज आहे, कारण आत्ताचं जे लहान मुलांचं जनरेशन आहे त्यांचं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता हे लाईफस्टाईल मुलांना फार आवडतं, पण त्याच्यापासनं जो मुलांमध्ये ओबेसिटी जी आत्ता या लहान वयातच वाढत आहे, हार्मोन्स चेंजेस होत आहेत त्यांच्यामध्ये, डायबेटिक येत आहे एवढ्या लहान वयामध्ये, आणि मग जर ह्या मुलांना म्हणजे हे सगळं आपल्याकडनं नकळतपणे घडत आहे, जर आपल्याला आपल्या मुलांचं खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल ना, तर एकदा नक्की आपल्या मुलांना इकडे एक्सपिरियन्स द्यावा.